हरिओम श्री राम अंबज्ञ मैं विद्यावीरा धनंजय सिंह विभूते कराड उपासना केंद्र दादांचा शब्द आपल्या सगळ्यात मोठं जर काय असेल आता बापूने सांगितलेलं किंवा दिलेलं तर दादांचा शब्द साईबाबांच्या प्रमाणे दादांचा शब्द हा कधीच खाली जात नाही. मी माझ्या शब्दासाठी मरून जाईन असं बाबाने जे वाक्य साई चरित्रात लिहिलंय त्याची एक प्रचिती म्हणजे मला आले. माझा मुलगा हृदयराज डिप्लोमाला मेकॅनिकल डिप्लोमा गव्हर्नमेंट कॉलेजला सेकंड इयर कंप्लीट होताना सारखी आमची चर्चा व्हायची की आता पुढे काय करायचं. डिप्लोमाचं वर्ष तर दोन वर्ष तर लॉकडाऊनमध्येच गेली म्हणजे जवळजवळ मुलांनी ह्या दोन वर्षात शिक्षण अगदी घरामध्ये रूममध्ये बसूनच केलेलं आहे. त्यामुळे मला सारखी चिंता वाटायची की काय शिक्षण कसं होणार आहे पुढे. आता त्यात त्यांना ठरवलं की मी डिग्री करेन तर मेकॅनिकलमध्ये नाही करणार, मी एरोनॉटिकल मधूनच करणार. त्यासाठी त्यांना कॉलेज शोधायला चालू केले. अगदी चेन्नई मणिपाल हे कॉलेज असं तर रोज सांगायचं की मला मणिपालला करायचं आहे, चेन्नईला करायचं आहे, असं करायचं आहे. मग सतत विवंचना की काय होणार आता पुढे. आणि एकदम मुलांच्या मनाविरुद्ध करून पण शिक्षणात काय उपयोग नाही आहे. रोज आमचा असा काहीतरी काहीतरी वादविवाद व्हायचा. मी त्याला एकदा म्हणणार होतं असं कर हा कोरो असा काळ किती दिवस चालणार आहे माहीत नाही आहे. आपली जोपर्यंत उपासना सुरू होत नाही तोपर्यंत आपण सेफ आहोत हे नक्की नाही आहे. 2025 पर्यंत काही होऊ शकतंय तर तू आपलं सरळ आता जॉब करायला सुरू कर. तर असं म्हणल्यानंतर त्यावरून पण एक दिवस जरा 10-15 मिनिटं 20 मिनिट भरपूर वादावत झाली. आणि आमच्या घरात एक आहे की जर फार एखादा विषय लांबत गेला तो दादांच्याकडे टाकायचा. त्यांना एकच सांगितलं आता शेवटचं फायनल म्हणला की हा विषय मी दादांना सांगतो पण एक करायचं, दादा जे सांगतील ते चौघांनी मान्य करायचं. ओके म्हणलं. त्यानं स्वतः सगळा मेसेज टाईप केला की दादा मला डिग्री एरोनॉटिकल मधून करायची आहे, रशिया कॅनडाला कसे ठिकाणी करायचे आहे, पण आईचं म्हणणं आहे जॉब कर, आता सध्याचा काळ असा आहे, मी काय करू दादा, असं त्यांना मेसेज पाठवला. आणि आम्ही निर्धास्त झालो की आम्हाला हे माहीत नव्हते की आपण एखादा दादांना प्रश्न विचारला तर दुसऱ्या दिवशी आपण फोन करून विचारायचं असतं की काय उत्तर आलं हे. आम्ही विचार सोडून दिला, दादांना सांगितलंय ना झालं आता. आणि त्यानंतर लगेचच कॉलेजवर कंपन्या यायला चालू झाल्या. त्याला एरोनॉटिकल मध्ये इंटरेस्ट असल्यानंतर पहिलीच कंपनी आली जी आय एव्हिएशन. आल्यानंतर तो विचारायला लागला बघ मम्मी जर हे करायचं असेल तर जी आय एव्हिएशनला मग काय करणार, आज कंपनी आली आणि 11 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे. पण दादांच्याकडून काहीच निरप नसल्यामुळं आम्ही त्याला काहीच उत्तर दिलं नाही. 10 वाजता पण तो म्हणा लागला मम्मी काय करू फॉर्म भरू का, अरे नको अजून काय असं काय आपल्याला कळालेलं नाही आहे. तो दिवस गेला संपलं त्या कंपनीचं. त्यानंतर भरपूर कंपन्या आल्या, कंपन्यांना चालूच होतं पण हा काय फॉर्म कुठं भरतच नव्हता. त्यानंतर बडलकर मॅडमचा फोन आला आम्हाला की हृदयराज विभूते आहे का. मी म्हटलं आहे माझाच मुलगा. तर म्हणलं तुम्ही एक प्रश्न पाठवलेला आहे पण तुम्ही इतके दिवस झालं विचारलं कसं नाही. मी म्हटलं आम्हाला वाटलं की तुमच्याकडून फोन येतो. अहो तसं नाही, तुम्ही विचारायचं असतं तर बोलवा त्याला. मग हृदयराजला बोलवलं आणि स्पीकर ऑन करून आम्ही सगळ्या अगदी बापूंची उदी वगैरे लावून बसलो. आता दादा बोलतायत आपल्याशी असाच भाव सगळा असतो तो. त्यानंतर बडलकर मॅडमने सांगितलं हृदयराज तुम्हाला दादाने सांगितलं की जॉब करा आणि तुम्हाला तुमचा मार्ग ह्यातून मिळत जाईल. हे म्हणल्यानंतर मी फार रडायला लागले की असं व्हायला नको की मला माझी दुधा मनस्थिती होती की असं वाटायचं की मुलाच्या मनाप्रमाणे पण व्हायचं व्हावं, कधी वाटायचं की असं व्हावं, म्हणजे सतत मनात सतत संकल्प वेगळ्या कल्पना यायच्या. मग म्हणल्यानंतर तो म्हणला अगं आई रडतीस कशाला, तुझ्या मनाप्रमाणे असं काही नाही आहे, बापूंच्या मनाप्रमाणे झालं. फक्त एक झालं की मला एक मार्ग सापडला की कुठल्या मार्गाने जायचं. सतत आपल्या डोक्यात जॉब करायचा, डिग्री करायची, हे त्यापेक्षा एक मार्ग सापडला ना, चला आता आपण त्या मार्गाने जायचा सोडला. मी विचारा मला असं वाटलं की पटकन कसा काय हा तयार झाला ह्या सगळ्या गोष्टीला. त्यानंतर एकच म्हणला की जी आय एव्हिएशन गेली आता आई, मग आता दुसऱ्या कंपनीमध्ये मला काही नाही, SEC आली, JSW कंपनी आली, अरे फॉर्म भर, नाही यामध्ये मला काय उपयोग नाही, असंच चाललेलं. त्यानंतर जी आय एव्हिएशन कंपनी ही गव्हर्नमेंट कॉलेजवर इंटरव्ह्यू घेण्यासाठी आली. योगायोग खरोखर इथून बापूची किमया सुरू झाली. आणि त्यावेळेला हृदयराज हा त्या ठिकाणी व्हॉलंटिअर म्हणून कॉलेजमध्ये काम करत होता हलदुळे सरांच्या बरोबर. त्याचा परफॉर्मन्स त्याचा आतबाहेर करणं करून त्या जी आय एव्हिएशनच्या HR ज्या होत्या रेश्मा मॅडम, त्यांनी विचारलं अरे तू कधी येतोय सातमध्ये इंटरव्ह्यूला. तर त्यांना सांगितलं मी फॉर्म नाही भरलेला पण मला तुमच्या कंपनीत फार इंटरेस्ट आहे, मी तुमच्या कंपनी सारखं बघत असतो पण मी काहीतरी माझ्या कारणाला मग तो मिस झालाय माझ्याकडून भरायचा. त्या म्हणलं असू दे आम्ही आत्ता भरतो. तर सर म्हणले तर जे लेखी परीक्षा पण झालेली नाही आहे. तर त्याने सांगितलं ठीक आहे आम्ही मिरजला येणार आहोत 6 तारखेला, तेव्हा तू तिथं ये, तेव्हा आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेऊ आणि ऑनलाईन तुझी लेखी परीक्षा पण घेऊ. त्यांना मला येऊन तसं सांगितलं. मी म्हणलं बघ हृदयराज तुला पाहिजे ते आलंय ना,
तर म्हणलं काय सांग काय होईल सांगता येत नाही, म्हणलं कंपनी येणार आणि तू बघ एकटाच सिलेक्ट होणार बघ त्यामध्ये, तर बघू म्हणला तुझा विश्वास असेल तर होऊन पण जाईल. त्यानंतर 6 तारीख आली, मिर्झेला ती कंपनी आलीच नाही. त्यावेळेला 6 तारखेला कंपनी आली नाही, परत मनामध्ये शंका कुशंका यायला लागल्या. त्यानंतर हृदयाला एकदा मेल आला की तासगावला गर्ल्स कॉलेज आहे, गव्हर्नमेंटचं मुलींचं कॉलेज आहे, त्या कॉलेजवर ती कंपनी येणार आहे. आणि कॉलेजमध्ये पण मेल आला आणि हृदयाला जे मुलं राहिलेले आहेत आमचा फॉर्म आमच्या कंपनीचा भरायचा, त्याने फॉर्म भरावेत. 5 मुलांनी फॉर्म भरले, पाठवले, ऑनलाईन एक्झाम झाली आणि परत नंतर तासगावच्या त्याला कंपनीला तिथे इंटरव्ह्यूला बोलवलं. अगदी त्याला उशिरा मेल कळला, मेल कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो इंटरव्ह्यूला तिथं गेला. रात्री 10 वाजता मेल आला, त्याला समजला की उद्या आपल्याला सकाळी जायचं आहे. मी म्हणलं पहिला पादुका पूजन करून घे, बापू आणायचे घरीच होते. रात्री पादुका पूजन वगैरे झालं, सकाळी लवकर तो गेला. आणि खरोखर सांगायचं म्हणजे त्या कॅम्पसमध्ये तो एकटाच सिलेक्ट झाला, ज्या वेशनला एकटाच सिलेक्ट झाला आणि सिलेक्शन. दादांचा शब्दच असतो, फक्त मला एक वाटायचं, दादांचं सांगितलं ना जॉब करायला, तर सगळ्या कंपन्या, त्यांना एकदा मला सांगितलं की मम्मी आता सगळ्या कंपन्या येऊन गेलेल्या आहेत, आता काय नाही, आता डिग्री कर बघायला लागतो आणि डिग्रीचे कॉलेज चॉईस कर. मी म्हणलं आता नाही, म्हणलं एक तर विचारायचं नाही, एक तर विचारलं ना जे सांगितलंय तेच करायचं, काही होऊ दे, तुझं होणार म्हणजे होणार आणि तुला पाहिजे ते होईल. आणि ते तसंच झालं, ज्यावेशनला सिलेक्शन होऊन दादांना परत विचारलं, दादा जॉब पण करायचा, डिग्री करायची आहे, डिग्री करत करत सुद्धा जॉब होईल, सगळं होईल व्यवस्थित आणि छान होईल. त्याला एकच सांगितलंय, एकच वाक्याचा सतत पाठ कर की ह्यातनं तुझा मार्ग तुला ह्यातून सापडेल. हरिओम, श्रीराम, अंबंद.